नमस्कार मी हर्षाली हितगुजे आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे यकृत प्रत्यारोपण म्हणजेच लिव्हर ट्रान्सप्लांट आणि यावर चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर शैलेश साबळे डॉक्टर स्वागत आहे तुमचं नमस्कार आणि सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाचे अभिनंदन तर डॉक्टर शैलेश साबळे यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊयात डॉक्टर शैलेश साबळे हे सल्लागार यकृत प्रत्यारोपण आणि एच पी बी शस्त्रक्रिया या पदावर अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई येथे कार्यरत आहेत त्यांना यामध्ये तेरा वर्षांपेक्षा जास्तचा अनुभव आहे त्यांनी एक हजारपेक्षा जास्त यकृत प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियांमध्ये प्राथमिक किंवा द्वितीय शल्य चिकित्सक म्हणून काम केलेलं आहे चला तर मग आता आपल्या मेन विषयाकडे वळूयात तर डॉक्टर सगळ्यात पहिला प्रश्न माझा असा असेल की लिव्हर म्हणजे नेमकं काय असतं ते शरीरामध्ये कुठे असतं आणि ते नेमकं कशा पद्धतीने शरीरामध्ये कार्य करतं तर लिवर ज्याला की आपण यकृत म्हणतो मराठी भाषेत हे आपल्या शरीरात उजव्या भागेत छातीच्या पिंजऱ्याखाली हे स्थित असतं आणि ते शहरातलं सगळ्यात हेवी अवयव आव मांडलं जातं जवळपास ते दीड ते दोन किलोचं अवयव आहे आणि ते आपल्या शरीरात एका फॅक्टरीसारखं का काम करतं आणि बाकीच्या अवयवांना ते शक्ती प्रदान करतं तसेच ते चोवीस तास आणि तीनशे पास पासष्ट दिवस हे सतत का काम करतात त्याचे मुख्य कार्य म्हणजे जे ग्लुकोजचं मेटाबॉलिझम असतं किंवा ज्याला की आपण ग्लायकोजन मेटाबॉलिझम म्हणतो प्रोटीन सिंथेसिस म्हणजे ते प्रोटीन बनवते आणि विविध प्रकाराचे रक्त गोठवणारे पदार्थसुद्धा बनवते तसेच लिव्हरचे अजून एक मुख्य कार्य म्हणजे ते पित्त बनवते म्हणजे जे लिव्हरचं जे मेटाबॉलिझम असतं त्या मेटाबॉलिझमचं एक बाय प्रोडक्ट असतं ज्याला की आपण पित्त म्हणतो किंवा बाईल म्हणतो हे आपल्या शरीरात पाचन क्रियासाठी अन्नपाचन क्रियासाठी मदत करते त्याच्याशिवाय लिवर हे का सुद्धा काम करतं आणि ते शहरातले सगळे टॉक्सिक मेटाबॉलिक वेस्ट प्रोडक्ट हे शरीराच्या बाहेर पाडते आणि शेवटचं म्हणजे लिवर हे आपल्याला एक इम्युनॉलॉजिकल ऑर्गन म्हणजे ते आपल्या बॉडीला एक इम्युनिटी प्रदान करते ते विविध प्रकारचे बॅक्टेरिया व्हायरसेस आणि फंगसेस आपल्या बॉडीमधून ते बाहेर पाडण्याचंसुद्धा महत्त्वाचं काम करते नक्कीच आता बद्दल तुम्ही एवढं सांगितलं पण लिव्हर सिरोसिस हा जो काही आजार असतो तो लिव्हर सिरोसिस म्हणजे नेमकं काय असतं तर लिव्हर सिरोसिस हा एक ग्रीक टर्मिनॉलॉजी आहे किंवा ग्री, ग्रीक शब्द आहे आणि मराठी भाषेत जर याचा शब्दशः अर्थ घेतला तर यकृतामध्ये व्रण जमा होऊन जेव्हा यक्र यकृत पिवळं पडतं त्यालाच आपण लिव्हर सिरोसिस म्हणतो थोडक्यात आपण लिवर सिरोसिस, सिरोसिस हे कसं उद्भवतं ते त्या प्रक्रियाबद्दल आपण थोडक्यात समजून घेऊया तर लिव्हर सिरोसिस लिवर हे नैसर्गिक प्रमे प्रमाणे देवाने त्याला पुनर्मित होण्याची शक्ती दिलेली आहे ज्याला की आपण वैद्यकीय भाषेत रिजनरेटिव्ह पॉवर म्हणतो आणि ही पॉवर यूज करून लिवर स्वतःला दुरुस्त करतं तर जेव्हाही लिव्हरला कुठल्याही प्रकाराची इजा होते मात्र ते अतिमध्यपान करण्यामुळे किंवा ते हेपटायटिस बी काय हेपेटायटीस सी वायरसमुळे किंवा ते विविध प्रकाराचे गोळ्या औषधं जसं की पॅरासिटामॉलमुळे ज्यावेळेस लिवरला कुठल्याही प्रकाराचा धक्का बसतो त्यावेळेस लिव्हर स्वतःला बरं करण्यासाठी ही पुनर्मित होण्याची शक्तीचा वापर करतो आणि नवीन पेश्या तयार करतो पण काही काळानंतर ही शक् ती किंवा ही कॅपॅसिटी लिव्हरची संपते आणि त्याच्यानंतर लिव्हरमध्ये हे वृणाचा किंवा फायब्रोसिसचा गुच्छा हा तयार होतो किंवा डेड पेश्या आणि वृणाचा जा गुच्छा तयार होतो त्यालाच आपण लिव्हर सिरोसिस म्हणतो थोडक्यात बोलायचं म्हटलं तर लिवर सिरोसिस म्हणजेच हार्ड झालेलं कठीण आणि नॉड्युलर किंवा गाठी झालेलं लिवर आणि अर्थातच लिव्हरचे जे कार्यक्षमता आहे ते कमी ते होते या आजारात आणि काही काळानंतर ते निकामी व्हायला सुरुवात होते नक्कीच डॉक्टर एखाद्याला लिव्हर सिरोसिस झालेलं आहे हे कसं ओळखायचं म्हणजे त्याचे सिमटम्स किंवा त्याची लक्षणं नेमकी काय आहेत तर खूप महत्वाचा प्रश्न आहे महत्वाचं म्हणजे एक समजून घेणे ह्याच्यात महत्वाचं असं आहे की जवळपास साठ ते सत्तर टक्के लिव्हरचा भाग हा जोपर्यंत खराब होत नाही तोपर्यंत आपल्याला लिव्हरची लक्षणं हे दिसून येत नाही आणि हे समजल्यानंतर आपण जाणून घेऊ की लिव्हरला लक्षणं समजण्यासाठी आपण दोन भागात लिव्हरला किंवा दोन टप्प्यात लिव्हरला विभागित करूया हु. एक म्हणजे की अर्ली सिरोसिस ज्याला की आपण कॉम्पेन्सेटेड लिव्हर डिझीज सुद्धा म्हणतो आणि दुसरं म्हणजे डिकॉम्पेन्सेटेड सिरोसिस तर अर्ली सिरोसिस म्हणजेच ह्या स्टेजमध्ये पेशंट ए एसिम्टोमॅटिक असतो किंवा त्याला कुठल्याही प्रकाराची लक्षणं नसतात काही बोटावर मोजणे इतके पेशंट असतात ज्यांना काही अशक्तपणा जाणवतो किंवा विकनेस होऊ शकते किंवा कुठल्याही प किरकोळ प्रकाराच्या हातापायावर सूज येणे असले प्रकार घडू शकतात आता आपण वळूया ॲडव्हान्स सिरोसिस म्हणजे डिकॉम्पेन्सेटेड सिरोसिसकडे तर डिकॉम्पेन्सेटेड सिरोसिस म्हणजेच काही काळानंतर लिव्हर इतकं खराब होतं की त्याचे लक्षणं खूप वाढतात आणि त्याचे महत्त्वाचे जे लक्षणं आहेत ते म्हणजे कावीळ होणे ज्याला की आपण वैद्यकीय भाषेत जॉन्डिस म्हणतो किंवा साध्या साध्याशिव मराठी भाषेत म्हणजे स्किन लघवी आणि डोळे हे पिवळे पडणे तसेच पोटात पाणी भरणे किंवा जलोदर होणे किंवा ज्याला की आपण वैद्यकीय भाषेत असायटिस म्हणतो आणि त्याच अनुषंगाने त्या पाण्यामध्ये ज्यावेळेस इन्फेक्शन होतं ज्याला की आपण वैद्यकीय भाषेत स्पॉन्टेनियस बॅक्टेरी पेरिटोनायटिससुद्धा म्हणलं जातं किंवा काही पेशंट्सला लिव्हरच्या आजारामुळे मेंदू अफेक्ट होतो ज्याला की हेपॅटिक एनकेफोलोपॅथी म्हणतो म्हणजे पेशंटला मुख्य म्हणजे गुंगी येणे किंवा पेशंट कोमामध्ये जातो काही पेशंट्सला किडनीवर सुजा सूज येते ज्याला की आपण हेपेटोरिनल सिंड्रोम असं नाव दिलं जातं तसेच रक्ताच्या उलट्या होणे किंवा सं संडास काळी होणे हे असे विविध प्रकाराचे सिमटम असतात मात्र रक्ताच्या उलटीबद्दल मी थोडक्यात अजून एक्स्ट्रा बोलावं असं इच्छितो ज्यावेळेस लिवर दगडासारखं होतं त्यावेळेस त्याचे जे जा लिवरला जाण्याकडचे जे जा जाणारे जे नसा असतात ज्याला की आपण वेन बोलतो हे खूप आकुंचन पाहून जाते आणि त्याच्याचमुळे ते ऑल्टरनेट रक्त जे आहे जे ऑल्टरनेट पाथवेनी म्हणजे अन्नळेचे जे नसा असतात त्याद्वारे ते रक्त हे मेंदूपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतात आणि ज्यावेळेस त्या नसा मोठ्या होतात फुकतात आणि त्या फुटतात त्याच्या त्याचा तो रक्तस्राव असतो ते तो रक्ताच्या उलटीच्या द्वारे तोंडाबाहेर बाहेर पडतं आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस ऍडव्हान्स सिरोसिसचे हे लक्षणं दिसायला सुरुवात होतात मात्र तेव्हाच आपण ठरवतो की आता ह्या पे पेशंटला लिव्हर ट्रान्सप्लांट शिवाय दुसरा काही पर्याय नाही नक्कीच डॉक्टर सर्वच लिव्हर सिरोसिस ज्यांना झालेला आहे त्यांना लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणजे यकृत प्रत्यारोपणाची गरज असते का तर लिव्हर सिरोसिसबद्दल लोकांना काही समज आणि काही गैरसमज निर्माण झालेले आहेत महत्वाचं म्हणजे सर्व सिरोसिसच्या पेशंटला हे ट्रान्सप्लांटची गरज नसते तर जसं आपण मागे चर्चेमध्ये बोललो सिरोसिसला आपण दोन भागात आपण असं डिवाईड करतो अर्ली सिरोसिस आणि ऍडव्हान्स सिरोसिस तर त्याच्यापैकी अर्ली सिरोसिस म्हणजेच ज्यावेळेस आजार हा खूप प्रथम टप्प्यात असतो त्यावेळेस पेशंटला मात्र दवा गोळ्या औषधं किंवा काही पथ्यपाणी करूनसुद्धा त्या आजाराला नियंत्रणित नियंत्रणात ठेवू शकतो तसेच ज्यावेळेस पेशंटचे आजार हे ॲडव्हान्स स्टेजमध्ये जातात ज्यावेळेस तो डिकम्पेन्सेट व्हायला सुरू होतो किंवा जे आता आपण जे पूर्वी बोललो जे लक्षणं दिसायला सुरू होतात त्यावेळेस मात्र त्या पेशंटला लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज पडते आणि लिव्हर ट्रान्सप्लांट हा त्या असल्या पेशंटसाठी हा शेवटचा पर्याय असतो आणि महत्त्वाचं बाब म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांट किंवा यकृत प्रत्यारोपण हे ह्या सिरोसिस ॲडव्हान्स सिरोसिसच्या पेशंटसाठी हे क्युरेटिव्ह ऑप्शन आहे आणि हा एक शेवटचा जीवनदायी उपचार आहे नक्कीच आता यकृत प्रत्यारोपण म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणजे नेमकं काय असतं आणि याचे काही विविध प्रकार असतात का तर लिवर ट्रान्सप्लांट किंवा यकृत प्रत्यारोपण हे आ, ही एक अशी शस्त्रक्रिया आहे ज्याच्यात आपण रेसिपियंट किंवा पेशंट रुग्णाचे जे खराब झालेली लिव्हर आहे त्याला आपण डोनरचे निरोगी आणि हेल्दी लिव्हरसोबत बदलतो ह्याच प्रोसिजरला किंवा ह्या शस्त्रक्रियेला आपण लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणतो तर लिवर ट्रान्सप्लांट म्हणजे मुख्य म्हणजे दोन प्रकाराचे असतात एक लिव्हिंग डोनर लिवर ट्रान्सप्लांट ज्याला की आपण ज्याच्यामध्ये आपण लिव जे जिवंत डोनर असतो जिवंत जाता असतो त्याच्याकडून काही भाग डोनेट करून घेतो तसेच दुसरे प्रकारचे म्हणजे कॅडेवरिक डोनर लिव्हर ट्रान्सप्लांट ज्याच्यात आपण मेंदूवृत्त हे रुग्ण असतो त्याच्याकडून जे घेतलेले अवयव असतात ते वापरले जातात आणि त्या ट्रान्सप्लांटला आपण कॅडेवरिक डोनर किंवा डी एल टीसुद्धा शॉर्ट फॉर्ममध्ये बोलतो तर <coughs> आपल्या देशात आज जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के ट्रान्सप्लांट्स हे लिव्हिंग डोनर लिवर ट्रान्सप्लांटच्या माध्यमातून होतात त्याच्यामागे मुख्य कारण म्हणजेच आपल्याकडे जे मेंदूमृत डोनरचा जो तुटवडा निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे आपल्याला एज अन ऑल्टरनेटिव ऑप्शन हा लिव्हिंग डोनर लिव्हर ट्रान्सप्लांट आपण हा वापरतो मला थोडक्यात असं आपण थोडक्यात लिव्हिंग डोनरबद्दल अजून बोलूया लिव्हिंग डोनर लिवर ट्रान्सप्लांट म्हणजेच ज्यावेळेस घरचा जवळचा नातेवाईक ज्यावेळेस रुग्णाला डोनेट करतो ते त्याचं लिव्हरचं स्वतःच्या यकृताचं एक साठ ते सत्तर टक्के भाग डोनेट करतो जे गरजू पेशंटला आपण वापरतो आणि जवळपास तीस टक्के भाग हा पेशंट किंवा डोनरकडे डोनरकडे उरतो आता नैसर्गिकप्रमाणे देवानी आपल्या लिव्हरला पुनर्मित होण्याची शक्ती दिली आहे आणि त्याच अनुषंगाने तेच जे तीस टक्के लिव्हर आहे सहा आठवड्या ते सहा महिन्यात ते तीस टक्क्याचं ते ऑलमोस्ट नव्वद टक्के पुनर्मित होतं आणि ह्याचमुळे आपण लिव्हिंग डोनर हा ऑप्शन आपल्याकडे आहे कॅडेव्हरिक डोनर किंवा मेंदूमृत्त डोनर म्हणाय बद्दल बोलणं झालं तर हा एक असा रुग्ण असतो जो मेंदू पावतो आणि किंवा त्याचं ब्रेन किंवा मेंदू निकामी होतं आणि ज्यावेळेस आपण असल्या पेशंट्स चे अवयव वापरतो गरजू पेशंटसाठी त्यावेळेस त्या प्रक्रियेला किंवा त्या प्रोसेसला आपण कॅडेबरीक डोनर ऑर्गन ट्रान्सप्लांट किंवा लिवर ट्रान्सप्लांट असं म्हणतो एक मेंदूमृत डोनर हा जवळपास आठ ते नऊ लोकांचा जीव वाचवू शकतो आणि मुख्य म्हणजे ते हृदय दोन फुफ्फुस किडन्या पँक्रियस किंवा साधूपिंड यकृत किंवा लिवर आणि त्याचप्रमाणे इंटेस्टाईन्स डोळे बोन आणि स्किन हे असे विविध प्रकाराचे अवयव हा डोनेट करू शकतो नक्कीच डॉक्टर लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज नेमकी कोणाला पडते म्हणजे यकृताचा असा कोणता आजार असतो की ज्याच्यामुळे याची गरज पडते तर <coughs> मुख्य म्हणजे तीन आजारांसाठी आपल्याला लिव्हर ट्रान्सप्लांट याची गरज पडते सगळ्यात प्रथम म्हणजे क्रॉनिक लिव्हर डिझीज ह्याच्यात पेशंटचं लिव्हर हे काही काळां म्हणजे जवळपास दहा ते वीस वर्षात हळू हळू स्लोली ते खराब होतं तसंच एक दुसऱ्या प्रकारचं लिव्हर फेलियर असं ज्याला की आपण ॲक्यूट लिव्हर फेल फेलिअर म्हणतो ह्याच्यात लिव्हर हे अचानकच खराब होतं आणि त्याच्यामागे खूप सारे विविध प्रकाराची कारणं आहेत मुख्य म्हणजे व्हायरसेस आणि कुठल्याही प्रकाराचं पॉयझन किंवा मद्यपानसुद्धा त्याच्याशिवाय लिव्हरचे कॅन्सर्स म्हणजे ज्याला की आपण हेपॅटोसिलर कॅन्सर म्हणतो ज्यावेळेस तो एका पर्टिक्युलर साईज आणि नंबरच्या क्रायटेरियामध्ये बसतो आणि ज्यावेळेस तो लिव्हरच्या बाहेर पसरलेला नसतो त्यावेळेस आपण तसल्या पेशंट्सला लिवर ट्रान्सप्लांट करून घेण्याचा सल्ला देतो त्याच्याशिवाय आपल्याकडे एक मेल्ड स्कोअर नावाचा एक प्रकार आहे ज्याला की आपण एक मॅथमॅटिकल स्कोअर आहे जे आपण क्रॉनिक लिवर डिझीजच्या पेशंटला वापरतो ज्यावेळेस हा स्कोअर चौदाच्या वर जातो त्यावेळेस आपण पेशंटला लिवर ट्रान्सप्लांट ह्या आजाराबद्दल ट्रान्सप्लांटबद्दल सल्ला देतो तसेच अजून काही जन्मजात आजार किंवा मेटाबॉलिक लिव्हर डिसीज असे विविध प्रकाराचे अजून खूप सारे आजार आहेत ज्याच्यामध्ये आपण लिव्हर ट्रान्सप्लांट करून घेण्याचा सल्ला देतो नक्कीच आता लिव्हर ट्रान्सप्लांट करताना जी व्यक्ती देते म्हणजे जो डोनर असतो तर त्याच्यासाठी काय क्रायटेरियाज आहेत किंवा तो डोनर नेमका कोण असू शकतो तर ज्यावेळेस पेशंट आमच्याकडे ओपीडीत असतो ज्यावेळेस आपण रुग्णाला आपण ज्यावेळेस लिव्हर ट्रान्सप्लांट करून घेण्याचा सल्ला देतात द सल्ला देतो त्यावेळेस रुग्णाच्या मनात त्याच्या नातेवाईकाच्या मनात आणि डॉक्टर सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न पडतो की आता डोनर कोण असणार किंवा हे अवयव कुठून भेटणार तर अशा टायमाला आपण रुग्णांना दोन प्रकाराचे अ, 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 जे ऑप्शन्स देतो सगळ्यात पहिलं म्हणजे कॅडेवरिक डोनर लिवर ट्रान्सप्लांट म्हणजेच मेंदूमृत्त दात्याकडून जे आलेलं लिव्हर असतं ते त्याच्यासाठी झेड टी सी सी किंवा सरकारी एक लिस्ट बनवल्या जाती ज्याला की आपण डी डी एल टी वेट लिस्ट म्हणतो त्या वेस्ट लि वेट लिस्टवर पेशंटचं आपण नाव नोंद नोंदणी करतो आणि त्या त्याप्रमाणे पेशंटला तीन ते सहा महिन्यात च्या कालांतरावर कधीही अवयव भेटू शकता आणि आपण ते पे अचानकच युजली ते अवयव भेटतात आणि आपण ट्रान्सप्लांटची तयारी करतो तसंच काही पेशंट असतात ज्यांची लिवर आज लिव्हरचे जे आजार असतात गंभीर्य स्तरावर पोचलेले असतात किंवा ते सिरियसली इल असतात किंवा त्यांना कॅन्सर असतो तसल्या पेशंटला आपण लिव्हिंग डोनरचा ऑप्शन देतो लिव्हिंग डोनर म्हणजेच हा घरचा डोनर असतो म्हणजे तो जवळचा नातेवाईक असतो तो वर्ष वयोगट अठरा ते पंचावन्नच्या मध्ये असायला पाहिजे जवळचा नातेवाईक म्हणजे तो आई वडील बहीण भाऊ किंवा पत्नी किंवा मुलगा असायला पाहिजे त्याचं स्वतःचं ब्लड ग्रुप मॅचिंग असायला पाहिजे किंवा तो ओ ब्लड ग्रुपचा असावा असायला पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो निरोगी आणि निर्व्यसनी असायला पाहिजे आणि शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डोनर स्वइच्छेने प्रेमापोठी आणि निस्वार्थ मनाने त्याला डोनेशनची इच्छा असायला पाहिजे ज्या वेळेस असा डोनर आपल्याला भेटतो त्यावेळेस आपण डोनरच्या ज्या टेस्ट्स असतात डोनेशन पॉईंट ऑफ ने म्हणजे डोनेट करायच्या पॉईंट ऑफ ने आपण चार टप्प्यात करतो तर पहिल्या टप्प्यात आपण त्याचं ब्लड ग्रुपची खात्री करतो आणि लिव्हर फंक्शन व्यवस्थित आहे का नाही त्याची खात्री करतो आणि त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आपण त्याचे काही सिटी स्कॅन्स करतो किंवा इमेजिंग करतो आणि लिव्हर हे दोन भागात सेफली डिवाईड करून पेशंटला देऊन आणि स्वतःला उरतं का नाही डोनरला या गोष्टीची खात्री करतो तसेच तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात आपण डोनर हा फिट आहे का एवढी मोठी शस्त्रक्रिया करण्यासाठी म्हणजे हृदयाचे आणि फुफ्फुसाचे जे टेस्ट असतात ते करून आपण खात्री करून घेतो आणि त्याच्यानंतर मात्र आपण लिव लिव्हर ट्रान्सप्लांट किंवा यकृत प्रत्यारोपणाची प्लॅनिंग करतो नक्कीच तर डॉक्टर शैलेश साबळे यांच्यासोबत आमची ही चर्चा अशीच चालू राहणार आहे एक छोटासा ब्रेक घेऊया लगेच परत येऊया ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्यासोबत आहे डॉक्टर शैलेश साबळे आणि यांच्यासोबत आपण लिव्हर ट्रान्सप्लांट या विषयावर चर्चा करत होतो तर पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात तर डॉक्टर आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न की यकृत प्रत्यारोपण म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांट नंतर रुग्णाला आणि त्या डोनरला कोणती काळजी घ्यायला लागते तर यकृत प्रत्यारोपण झाल्याच्या नंतर आपण सरासरी डोनरला पाचव्या किंवा सातव्या दिवशी सुट्टी करतो आणि रुग्णांना एक ते दोन आठवड्यामध्ये सुट्टी करतो आ, सुट्टी झाल्यावर डोनरसाठी जास्त काही निर्बंध नाही आहेत तो आ, डोनर सर्जरीच्या आधी तो एक हेल्दी व्यक्ती असतो किंवा निरोगी व्यक्ती असतो म्हणून त्याच्यावर आपण काही जास्त निर्बंध टाकत नाही आहे फक्त आपण त्यांना हेल्दी डाएट किंवा पौष्टिक आहार आणि व्यायाम हे एवढ्या दोनच गोष्टी बद्दल आ, सांगतो त्याच्याशिवाय त्यांना काही काळांतरावर आपण काही लिव्हरचे टेस्ट आणि इमेजिंग सांगतो मुख्य म्हणजे खात्री करण्यासाठी की सगळं त्यांचं लिवर हे कार्यव्यवस्थित व्यवस्थित आहे का हुँ। हुँ। हे बघण्यासाठी पेशंटसाठी काळजी घेणे खूप महत्त्वाचं असतं कारण का ते इन्फेक्शनसाठी प्रोन असतात त्यांना आपण एक सप्रेसर नावाची औषधं सुरू करतो ते त्यांना आयुष्यभर म्हणजे लाईफ लाँग घ्यावे लागतात आणि त्याचमुळे त्यांना आपण मास्क घालायचा सल्ला देतो ते जवळपास दोन ते तीन महिने घालायला आपण त्यांना सांगतो तसेच त्यांना काही अंतरावर म्हणजे प्रथम आपण दर आठवड्याला आणि त्याच्यानंतर दर महिन्याला काही लिव्हरच्या ब्लड टेस्ट आणि सोनोग्राफी करायला सांगतो आणि त्याच्याशिवाय आपण त्यांना फिजिशियन्स जे विजिट्स आहेत ते पण करायला सांगतो नक्कीच डॉक्टर याचा सक्सेस रेट काय आहे ट्रान्सप्लांटचा तर मग आपण अपोलोचं मी एक्सपिरियन्स शेअर करावा असं इच्छितो तर अपोलो हॉस्पिटलमध्ये मागच्या पाच ते सहा वर्षापासून यकृत प्रत्यारोपणाचा हा कार्यक्रम आहे हे कार्यरत आहे आणि आपण आत्तापर्यंत एकशे ऐंशी ट्रान्सप्लांटचा टप्पा पार केलेला आहे आणि त्यात मुख्य म्हणजे तीस ते चाळीस टक्के हे पिडियाट्रिक पेशंट्स असतात आणि मला खूप आवर्जून सांगावं असं लाग वाटतं आणि अभिमानास्पद वाटतं की आपले रिझल्ट्स हे नव्वद टक्क्यापेक्षा जास्त आहेत आणि याच्यामागे मुख्य कारण म्हणजे आपले मल्टीडिसिप्लिनरी टीम अप्रोच ज्याला की आपण सर्व ज्यात आपण सर्व आ, वेग विविध प्रकाराचे स्पेशलिटचे जे डॉक्टर्स तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत ते मिळून आमच्या पेशंटचा उपचार करतात त्याच अनुषंगाने मी अजून एक गोष्ट सांगू इच्छितो आपल्याकडे आशा नामक एक सोशल संघटना आहे ते आपल्या लहान मुलं लहान मुल लहान पेशंट्स असतात जे पिडियाट्रिक पेशंट असतात त्यांना आ, ते कमी दरात आणि अगदी सवलतीच्या दरात ते ट्रान्सप्लांट करून घेण्यासाठी मदतसुद्धा करतात आणि जवळपास आत्तापर्यंत आशामुळे आपल्याकडे ऐंशी टक्केहून जास्त लहान मुलांचे ट्रान्सप्लांट झालेले आहेत नक्कीच डॉक्टर अपोलो हॉस्पिटलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या दुर्गम भागामध्ये आपण आरोग्य सुविधा कशा पोहोचवता आणि अजून एक म्हणजे अवयवदानाबद्दल तुमचा संदेश काय असेल अगदी थोडक्यात सांगा तर चाळीस ते पन्नास टक्के जे पेशंट आहेत ते आपल्याला दुर्गम भागातूनच येतात तिथे आपण विविध प्रकारच्या डीज करतो आणि आपण लिव्हर ट्रान्सप्लांटचे प्रोग्राम सुद्धा चालवतो आणि ह्याच माध्यमाने ते आपल्याकडे अपोलो हॉस्पिटलला नवी मुंबईला पेशंट सुद्धा येतात आपण तिथे सुद्धा जाऊन पेशंट बघतो आणि त्यांच्या त्यांना ट्रान्सप्लांट बद्दल ऍडवाईसुद्धा करतो ऑर्गन डान डोनेशनबद्दल सांगावं गेलं तर मला एक कविता आठवते जन पळभर म्हणतील हाय हाय मी जात राहील कार्य काय अर्थातच कवीच्या मनाला जो प्रश्न पडलेला आहे त्याचं उत्तर आज विज्ञानाने लिव्हर यकृत प्रत्यारोपणाच्या किंवा अवयव प्रत्यारोपणाच्या माध्यमातून दिलेला आहे आज आपल्या देशात पाच लाखहून जास्त अधिक रुग्ण हे अवयव ट्रान्सप्लांटसाठी थांबलेले आहेत आणि तसेच दोन लाख यकृताचे पेशंट पन्नास हजार हृदयाचे पेशंट आणि दीड दीड लाख हे किडनीचे पेशंट्स हे वेटिंग लिस्टवर थांबलेले आहेत आणि मात्र जे अवयवची गरज आहे आज ती खूप ज्यांना अवयवची गरज आहे आणि जे अवयव दाते आहेत त्याच्यामध्ये खूप मोठा ही तफावत निर्माण झाली आहे आणि म्हणूनच आपण जनजागृतीच्या माध्यमाने आपण अवयव डोनेशन बद्दल मॅक्सिम जास्तीत जास्त, जास्त लोकांना याचा प्रचार केला पाहिजे नक्कीच तुम्ही या ठिकाणी तर आजच्या कार्यक्रमात आपण यकृत प्रत्यारोपण म्हणजेच लिव्हर ट्रान्सप्लांट यावर सविस्तर चर्चा केली यकृत सिरोसिस म्हणजे काय आणि लक्षणं काय आणि सर्व सिरोसिस रुग्णांना यकृत प्रत्यारोपणाची म्हणजेच लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज आहे का यावर डॉक्टरांनी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं कार्यक्रमात आता वेळ झाले इथेच थांबण्याची नमस्कार लाल म्हणजे